या सगळ्या प्रकरणावर पंकजा मुंडेंच्या महिला व बाल विकास विभागानं काय खुलासा केलाय तो पाहूया. महिला व बाल विकास विभागाची खरेदी सरकारच्या दर करारास अनुसरूनच करण्यात आली आहे. ई निविदा प्रक्रिया राबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उद्योग विभागाच्या दर करारानुसार चिक्की अंडी आणि केळी खरेदी झाली आहे. सदर कंत्राटं मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थांना देण्यात आलेली नाहीत. शासन दर पत्रकानुसार आणि विहित प्रक्रियेनुसार कंत्राटांना मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया, चर्चा करूया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याशी. दीपक, पंकजा मुंडे यांच्या महिला व बाल विकास खात्यावर आणि पंकजा मुंडेंवर आरोप झालेल्या 230 कोटींची खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडते आहे. त्यावर पंकजा मुंडेंकडून स्पष्टीकरणही आलेलं आहे, खुलासाही आलेला आहे. त्यांच्या मते कोणतंही बेकायदेशीर काम झालेलं नाहीये. आता या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा एसीबीकडे ही तक्रार दाखल झालेली आहे, आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे काय घडू शकतं? हे मला प्रामुख्याने याच्यात जे क्लेरिफिकेशन देण्यात आलंय महिला व बालविकास विभागाने, त्या क्लेरिफिकेशनचा आपण पहिला विचार करूया. आणि साधारणतः ज्या 230 कोटी रुपयांची खरेदी झाली, मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर आल्याबरोबरच 3 लाखांच्या वरती जी खरेदी असेल ती ई निविदा काढून, म्हणजे ऑनलाईन निविदा काढून खरेदी कराव्या त्या वस्तू, असा स्पष्ट आदेश प्रत्येक विभागाला दिला होता. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला जिथे केल्याची टोपली दाखवण्यात आले आणि 230 कोटी रुपयांचे साहित्य खरेदी करताना कुठल्याही प्रकारची ई निविदा काढलेली नाहीये. केवळ ई निविदाच नव्हे तर इतरही निविदा या प्रकरणात काढलेल्या नाही आहेत. त्यामुळे खुल्या निविदा काढून जी खरेदी होते साहित्यांची, त्याच्या स्पर्धा होते, त्या स्पर्धेतून कमी भाव जो खरेदीदार लावेल, कंत्राटदार लावेल, त्याला कंत्राट दिले जातात, असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही. कुठल्याही निविदा न करता या खरेदी करण्यात आलेल्या आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे प्रचलित जे कंत्राटदार आहेत त्यांना डावलून ह्या ही कामं दिली गेली आहेत असा दावा केला जातोय. त्यामुळेच जास्त संशय सुद्धा इथे उपस्थित होत आहे की काही ठराविक कंत्राटदारांनाच हे कामं दिली गेली, त्याच्या दुसरे कंत्राटदार जे समोर हे साहित्य पुरवण्यासाठी आले होते त्यांना बाजूला करण्यात आलं, त्यामुळे सुद्धा संशयाचा घेरा इथे उत्पन्न होत आहे. आणि एक दर्जा संदर्भात मुद्दा महत्वाचा आहे. काही ठिकाणी या संदर्भात बऱ्याच तक्रारी आहेत. अगदी अहमदनगर मधून एक तक्रार आली, या ठिकाणी चिक्कीची जी 7 लाख पाकिटं पुरवली गेली, त्या 7 लाख पाकिटात माती मिश्रित चिक्की आढळलेली आहे. त्यामुळे किमती जरी जास्त लावल्या गेल्या असल्या तरी दर्जा जो आहे तो दर्जा अत्यंत सुमार आहे. वॉटर फिल्टरचा जर विषय आपण इथे घेतला, 4,500 रुपयाचा दर करार करण्यात आला होता. या दर करारा संदर्भात सुद्धा या विभागाने आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु ते सुद्धा कसं चुकीचं आहे. दर करार वॉटर फिल्टरचा 4,500 असताना 5,220 एक वॉटर फिल्टर खरेदी करण्यात आला, म्हणजे दर करारापेक्षा जास्त हे दर कसे लावले गेले? खरेदीदाराला फायदा व्हावा, कंत्राटदाराला फायदा व्हावा म्हणून हे उद्योग केले का, असा साधारणतः संशय आहे. आता अँटी करप्शन ब्युरोकडे या संदर्भात तक्रार काँग्रेसने केली आहे. अँटी करप्शन ब्युरो संपूर्ण चौकशी करेल आणि निश्चितच याच्यात जे काही तथ्य आहे ते या तपासात समोर येईलच. काँग्रेसकडून एक आक्रमक पवित्रा घेतला जातोय. आधी बबनराव लोणीकरांना आणि नंतर आता पुन्हा एकदा विनोद तावडे यांच्या शिक्षण पात्रतेविषयी आणि आता पंकजा मुंडे यांच्या या खरेदी, यांच्या या खात्याने केलेल्या खरेदी प्रकरणी आता काँग्रेसनं बोट निवडले, उचललेलं आहे. काँग्रेस हा पवित्रा एकूणच आता जोरदार आक्रमक असा दिसतो आहे, त्यामुळे आता याबाबत सरकारकडून काय भूमिका घेतली जाईल, सरकारकडून काय प्रतिक्रिया असेल? इमली काँग्रेस विरोधक म्हणून निश्चितच सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार. जे जे लुपोस असतील, ज्या ज्या चुका असतील त्या लोकांसमोर आणणार, ते काम काँग्रेस करत आहे. आणि प्रामुख्याने शिक्षणाविषयक विनोद तावडे आणि बबनराव लोणीकर यांच्याविषयी जो काँग्रेसने मुद्दा उपस्थित केला होता, मुख्यमंत्र्यांनी दोघांनाही या संदर्भात क्लीन चीट दिलेली आहे. आणि विनोद तावडे असतील किंवा बबनराव लोणीकर असतील, या संदर्भात पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहील अशी प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून आलेली आहे. राहिला विषय पंकजा मुंडेंचा, पंकजा मुंडेंविषयी अद्यापही मुख्यमंत्र्यांकडून कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये. कारण शिक्षणाचा जो विषय होता, बबनराव लोणीकर असोत की विनोद तावडे असोत, त्यांनी आपल्या वैयक्तिक बाबी ज्या आहेत त्या अफिडेविटमध्ये लपवल्या होत्या, चुकीच्या दिल्या होत्या. परंतु हा इथे घोटाळा आहे, गैरव्यवहार आहे. आणि एक म्हणावं लागेल की हे सरकार सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदा अशा प्रकारचा गैरव्यवहार समोर येतोय. आणि या प्रकरणात आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार? विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्री अशा प्रकारच्या घोटाळ्यांना मोठ्या हिरीरीने आणि आक्रमकपणे विधानसभेत मांडायचे. आता या मुद्द्यावर जो आपल्या सरकारचा भ्रष्टाचार आहे, आपल्या सरकारमधील एका मंत्र्यावर बोट उचललं गेलंय, त्या प्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेणार आहे याकडे निश्चितच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अद्याप तरी या संदर्भात भाजपकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. हेमाली, पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलेले खुलासा केलेला आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाहीये, दर करारानुसारच सगळी खरेदी झालेली आहे. मात्र हा खुलासा पटण्यासारखा आहे का?
मला खुलासा पटण्यासारखा नाही, कारण आपल्याकडे जे काही कागदपत्र आहेत त्याच्यात एक साधं उदाहरण मी वॉटर फिल्टरचे जे मगाशी सुद्धा दिलं, दर करारानुसार 4,500 रुपये वॉटर फिल्टरचा दर करार करण्यात आला होता, परंतु ही खरेदी जी केली आहे ती 5,220 रुपयाला, म्हणजे जवळजवळ 720 रुपये जास्त वॉटर फिल्टरच्या एका वॉटर फिल्टरच्या मागे लागलेले आहेत. असे वॉटर फिल्टर जवळजवळ 6 कोटींचे जवळपास खरेदी करण्यात आले, त्याच्यामुळे प्रत्येक वॉटर फिल्टर मागे कंत्राटदाराला 600 रुपये अतिरिक्त का दिले गेले. जो दावा केला जातोय, जो खुलासा केला गेलाय की दर कराराप्रमाणे खरेदी झालेले आहे, परंतु तसा दिसत नाहीये. इतर वस्तूंचे सुद्धा दर बघितले, स्टीलचं ताट 107 रुपयाला दाखवलंय मार्केटमध्ये, हा निश्चितच दर कमी आहे. चिक्की 100 ग्रॅमला 20 रुपये ते 28 रुपये खरेदी करण्यात आलेले आहे. होलसेल मार्केटमध्ये चिक्कीचा दर याच्यापेक्षाही कमी आहे. आणि क्वालिटीचा विचार केला तर निश्चितच आपण जेव्हा खरेदी करायला जातो तेव्हा आपण चांगल्या क्वालिटीचा विकत घेतो, ते होलसेलमध्ये आपल्याला कमी किमतीत मिळेल. परंतु इथे खराब क्वालिटीची चिक्की, ज्या चिक्कीमध्ये माती आढळले अशी चिक्की तुम्ही ज्यादा दर देऊन खरेदी केलेली आहे, त्यामुळे निश्चितच हे सगळे दावे जे केले जातात, जे खुलासा जो केला जातोय तो किती भंपक आहे याच्यावरून स्पष्ट होत आहे. हिमाली, नक्की धन्यवाद दीपक आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.